नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये मराठ्यांमध्ये जे जे कोणी कुणबी नोंदवले गेले होते त्यांचा शोध मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच निमित्तानं विविध प्रकारचे दावे केले जात आहेत। सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे पोहोचवलं जात आहे की आता महाराष्ट्रात जे कोणी पूर्वी कुणबी होते अशा मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागलेल्या आहेत। पण गंमत म्हणजे जे कोणी पूर्वी कुणबी होते ते आता फक्त मराठे नाही आहेत, तर अशाच प्रकारच्या कुणबी असल्याच्या नोंदी इतर अनेक जातींमध्येही सापडत आहेत। कुणबी मारवाडीसुद्धा सापडत आहेत, कुणबी मुसलमान सापडत आहेत आणि इतकंच काय, कुणब्यांच्या नोंदी असलेल्या इतर अनेक अशा जातीसुद्धा समोर येत आहेत ज्या आत्ताच्या घडीला SC ST चं आरक्षण प्राप्त करत आहेत। अशा स्वरूपाच्या विविध नोंदी सापडायला लागल्याच्या नंतर जरांगे यांचे समर्थक सांगतात की हे त्यांच्या आंदोलनाचं यश आहे। प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना हे निश्चित ठाऊक असेल की मराठा कुणबी, कुणबी मराठाच्या संदर्भातला शासकीय आदेश हा 2004 आहे आणि जरांगेंचं आंदोलन 2023 आहे। मग मधला कार्यकाळ जवळपास 19 वर्षाचा हा कुणाच्या खात्यात मोजायचा हाही मुद्दा येतोच आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन जर चर्चा आणखीन गांभीर्यपूर्वक जरांगेंच्या समोर ठेवायची असेल तर प्रश्न असा उपस्थित राहतो की महाराष्ट्रामध्ये कुणबी जातीचे दाखले ज्या प्रमाणात सापडत आहेत ते दाखले आणि मराठ्यांची लोकसंख्या याचं प्रमाण इतकं व्यस्त का आहे। जर समजा एका अंदाजानुसार 5 कोटी मराठे सापडत असतील तर 5 कोटी दाखले आहेत की नाहीत याचं उत्तर कधी सापडणार? आणि इतकंच नाही तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे की शेजारी शेजारी असलेल्या 2 तालुक्यांपैकी एका तालुक्यामध्ये एकही कुणबी दाखला मराठ्यांच्या नावे सापडत नाही, दुसऱ्या बाजूला शेजारीच असलेल्या तालुक्यामध्ये काही दाखले मात्र नक्की सापडतात। अशानं मग एका तालुक्यातला मराठा लाभार्थी आहे आरक्षणाचा आणि शेजारच्या तालुक्यातला मराठा लाभार्थी नाही असं चित्र निर्माण झाल्यानंतर जो सामाजिक तणाव जन्माला येणार आहे त्याची जबाबदारी कोण घेणार, असे विविध प्रकारचे प्रश्न आहेत। कारण जरांगे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा म्हणत जे आंदोलन सध्या चालवत आहेत ते चुकीच्या गृहितकावर आहे। ते चुकीच्या गृहितकावरच नाही तर ते संपूर्ण होणंसुद्धा अवघड आहे। असं असताना कुणबींचे दाखले शोधण्याची महाराष्ट्रातली मोहीम ही कोणामुळे आहे, कोणासाठी आहे आणि त्याचा फायदा कुणाला आहे याची चर्चा करणं गरजेचं आहे। कारण मराठा समाजामध्ये या निमित्तानं आणि त्यातसुद्धा आंदोलनाच्या निमित्तानं जर कुठले गैरसमज पसरत असतील तर ते दूर करणं एक जबाबदार माध्यम म्हणून आमचं कर्तव्य आहे। त्याच निमित्तानं आजच्या चर्चेत आपला प्रश्न आहे, कुणबी दाखले कुणामुळे सापडले? या चर्चेत आपल्यासोबत असणारे मान्यवर कोण यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। आपल्यासोबत डॉक्टर चंद्रसेन कोठाबळे आहेत, जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला ते परिचित आहेत। जरांगेंच्या मुद्द्यांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत तेजस्विनी चव्हाण आहेत आणि आपल्यासोबत मराठा समन्वयक म्हणून आबासाहेब पाटील आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला पटकन आहे तो चंद्रसेन कोठावळे यांना। चंद्रसेनजी, माझा आवाज येतोय आपल्याला? आवाज येतोय सर। बिलकुल, सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे, उत्तर सुरू करण्यापूर्वी आपला माईक सुरू करावा। आपण सगळे मान्यवर TV वर सतत दिसत आहात त्यामुळे कृपया कायम कॅमेऱ्यात बघत राहा, इकडे तिकडे आजूबाजूला मध्ये मध्ये बघू नका। माझा पटकन प्रश्न डॉक्टर कोठावळे आपल्याला आहे, जे दाखले आता मिळू लागलेले आहेत तुमच्या लेखी किती दाखले कुठे मिळाले, आकडा काय, जिल्ह्यांची नावं काय? काते सर नमस्कार। नमस्कार। आपण जे आता प्रश्न विचारताय तो माझ्याकडे लेटेस्ट आकडेवारी नाहीये, परंतु एक वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून आणि एकूण माहितीवरून जवळपास महाराष्ट्रामध्ये 50 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या कुणबी नोंदीवरून सरकारी प्रक्रियेनुसार
संबंधित लाभार्थी हे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे जात आहेत आणि त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. आपण डॉक्टर कोठावळे जे म्हणताय की प्रमाणपत्र मिळत आहेत, ती प्रमाणपत्र नव्यानं मिळत आहेत का जुनी त्यांच्या वंशावळीत शोधलेली प्रमाणपत्र मिळत आहेत, नक्की होतंय काय? हे जे प्रमाणपत्र मिळत आहेत त्या कुणबी नोंदीच्या आधारे ज्यांच्या ज्यांच्या वंशावळी सापडत आहेत त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. आणि अन्य कुणबी नोंदी सापडत आहेत परंतु त्यांच्या वंशावळी ची जुळवाजुळव होत नाही जी, त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी शेतीच्या सातबाऱ्यावरून वंशावळी तयार करण्यात येत आहेत आणि त्यावरून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र सरकारी अधिकारी इश्यू करत आहेत. बर, या निमित्तानं चर्चेला पुढे नेणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्यासोबत आबासाहेब पाटील जोडले गेलेले आहेत. आबा, आवाज येतोय आपल्याला माझा? आबा आबा, आपला माईक आधी सुरू करा आबासाहेब, आणि मग आपल्याला बोलायचं आहे. आता आतापर्यंत चंद्रसेन कोठावळे यांनी केलेले दोन महत्वपूर्ण दावे आपल्याला ऐकायला आलेले असतील. चंद्रसेन कोठावळे असं म्हणतायत की 50 लाख नोंदी सापडल्यात महाराष्ट्रामध्ये. 50 लाख नोंदी, छोटा आकडा नाही आहे हा. या आकड्याच्या आधारे जे काही दावे भविष्यात केले जातील ते अजून वेगळे असतील, पण चंद्रसेन कोठावळे यांच्या मार्फत केलेला हा दावा प्रत्यक्षात काय खरं आहे काय खोटं आहे आपण राज्य शासनाच्या वेबसाईटच्या माध्यमातून याला तपासून पाहू शकतो का? आबासाहेब पाटील उत्तर द्या. नक्कीच प्रसादजी, जे आता कोठावळे म्हणून कोण आहेत त्यांनी जी आकडेवारी सांगितलेली आहे ती धादांत खोटी माहिती या राज्यातल्या जनतेला दिली जाते. 50 लाख नोंदी सापडल्या म्हणून जो गौगवा केला जातो तो अत्यंत खोटा आणि पूर्णपणे दिशाभूल करणार आहे. की माझ्याकडे अधिकृतपणे वेबसाईट आहे, ही बीड जिल्ह्याच्या वेबसाईटवरून कलेक्टर साहेबांच्या ह्याच्यातून हे नोंदी काढलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आजची नोंद आहे कलेक्टर ऑफिसची बीड जिल्ह्याची, एका जिल्ह्याची मी आपल्याला सुरुवातीला माहिती देतो. तर याच्यामध्ये 1704 नोंदी बीड जिल्ह्यामध्ये सापडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बीडमध्ये 310, गेवराईला 135, शिरूर कासारला 93, पाटोद्याला 595, आष्टीला 527, माजलगावला 19 आणि धारूरला 0 नोंदी सापडलेल्या आहेत. वडवणीला 2, अंबेजोगाईला फक्त 1 नोंद सापडलेली आहे. अंबेजोगाईमध्ये 22 आणि परळीमध्ये 0, म्हणजे काहीच परळीमध्ये बिलकुल नाही. केजमध्ये 22 आणि अशा एकूण 1704 नोंदी ह्या अधिकृत कलेक्टर ऑफिसच्या याच्यावरती सापडलेल्या आहेत. तर मला त्या कोठावळे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की एका जिल्ह्याची जर ह्या 1704 नोंदी सापडलेल्या आहेत, वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता, तर तुम्ही कोणत्या आधारावरती तुम्ही लोकांना सांगता की 50 लाख सांगितल्या? कोण म्हणतो 32 लाख नोंदी सापडल्या, परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण बेरीज करा. माझ्याकडे आकडेवारी आहे सगळ्या जिल्ह्यांची, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आकडेवारी प्रत्येक जिल्ह्याची बघा. मी अगोदर सांगितलं आठ जिल्ह्याची आकडेवारी माझ्याकडे नाहीये. माझं बोलणं संपू दे ना कोठावळे साहेब, माझं बोलणं संपू दे. 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या, तुमचं माझं पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही ऑफिशियल वेबसाईट आहेत कलेक्टरच्या, कुणबी कुणबी रेकॉर्ड्स, आणि खाली फक्त बीड तुमच्या कलेक्टर ऑफिस टाका, परभणी टाका, नांदेड टाका. माझ्याकडे 8 जिल्ह्याचे रेकॉर्ड आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. बिलकुल एक एक फार चांगली माहिती आपण या चर्चेत आणलीत की जे काही सत्य आहे ते कुठल्या शब्दावर अडकणार नाही किंवा कुणी काय म्हटलं म्हणून सिद्ध होणार नाही. मी आपल्याला या निमित्तानं अशी विनंती करतो की ज्या वेबसाईटच्या आधारे तुम्ही ही माहिती काढली आहे ती वेबसाईट एकदा या कार्यक्रमात लोकांना सांगा. त्या वेबसाईटवर जाऊन राज्यात काय किती कुठे कसे कुणबी दाखले सापडत आहेत हे लोकांसमोर येऊन जाईल. दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात त्याप्रमाणे सत्यस्थिती समोर येईल. आबासाहेब आपल्याला 1.5 मिनिटाचा वेळ देतो. सर्वसामान्य माणसाला जर समजा याचा तपशील हवा असेल तर राज्य सरकारच्या कोणत्या वेबसाईटवर जाऊन कशी माहिती गोळा करायची? आबासाहेब पाटील उत्तर देतील. कुणबी रेकॉर्ड्स म्हणून वरती टाकायचं आणि ज्या त्या जिल्ह्याचं कुणबी नोंदीचं याच्या संदर्भात वेबसाईट मिळते, कोल्हापूर जिल्हा कलेक्टर ऑफिस,
बीड जिल्हा कलेक्टर ऑफिस आणि त्याच्यावरती कुणबी रेकॉर्ड टाकलं किंवा मराठी जरी टाकलं परभणी जिल्हा मराठा कुणबी कुणबी मराठा जातीच्या मोडी अभिलेख नोंदी अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये तुम्ही जर मराठी जरी टाकलं तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये आता हे पूर्ण तालुक्याचे फक्त 5 गावांमध्ये नोंदी सापडल्या आहेत बाकीच्या गावात सापडलेल्या नाहीत. आयरवाडी खांबेगाव मुंबर एकरुखे दस्तापूर परभणी मधल्या 10 गावांमध्ये सापडलेली आहेत. सोनपेठ मध्ये फक्त 8 गावांमध्ये सापडलेल्या नोंदी आहेत आणि त्या फक्त फार किरकोळ किरकोळ नोंदी आहेत. माझ्याकडे आपी जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की आज ज्या पद्धतीने राज्यामध्ये लोकांना समजलं पाहिजे की या रेकॉर्डमध्ये अजून दोन प्रॉब्लेम आहेत की आता ही ह्या ज्या नोंदी आहेत ह्या गेवराई मधल्या नोंदी आहेत. एका तालुक्यातल्या फक्त नोंदीच्या मी दोन दोन प्रिंट मारून आणलं. हे लाल अक्षरात जे आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये दिलंय की त्रिंबक बाप तुळशीराम जात कुणबी आणि मृत्यू दिनांक आहे 10/7/47. त्याच्यानंतर 17/7/47 ला मुलगी बाप हसन लाल मोमीन पुढे कुणबी लिहिलंय मुस्लिम आहे. त्याच्यानंतर आसारी बाप यशवंता जात कुणबी हे सगळं अशा पद्धतीने पुढे आडनाव वगैरे कुणाचेच नाहीत फक्त नोंद आहे ही तारीख आहे इकडे ही इकडे तारीख आहे आणि त्याच्यानंतर मग ती नोंद सगळं अशा पद्धतीच्या काही नोंदी त्याच्यामध्ये 1947 पूर्वी आहेत. दुसरं त्याच्यामध्ये गणू बाजीराव हे चांभार म्हणून त्यांची पुढे नोंद केलेली आहे. दुसरं आहे की पांडुरंग गणपती हटकर हे असे अशा नोंदी आहेत सगळ्या म्हणजे पुढे आडनाव कुणाचं त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये दिसत नाही. पुढं 8/47 अशा शॉर्टकट मध्ये नोंदी आहेत. दुसरी नोंद आहे माझ्याकडे हे केशव आबा ही मी लाल अक्षरामध्ये केलेलं आहे. हे धनगर म्हणून पुढे लिहिलेलं आहे. सगळं अशा पद्धतीच्या काही नोंदी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर आज आपण अधिकृत आकडेवारी मीडिया पूर्ण घेण्यापेक्षा राज्यातल्या जनतेतल्या प्रत्येकाला आता कलेक्टर ऑफिसने वेबसाईट खुली केलेली आहे. कुणबी रेकॉर्ड्स आपण चेक करू शकता कुठल्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये किती नोंदी दिसतायत त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येईल. काही वेबसाईट मध्ये नावासहित दिलेलं आहे की त्या समजा 5 तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यातले 5 गावं जी आता तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पीडीएफ आहे त्यांची त्या पीडीएफ मध्ये जाऊन आपण बघू शकता. ठीक आहे. आणि ही अधिकृत आकडेवारी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत गेली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे सांगितलं जातंय की 50 लाख नोंदी सापडल्या हे मी सांगत नाही मीडियाच्या माध्यमातून आलेलं सांगतोय आणि ऍक्च्युअल ग्राउंडवरती म्हणून या प्रिंटआउट मी काढून आणलेले की आपल्यापर्यंत दाखवण्यासाठी. आणि बिलकुल या चर्चेला गांभीर्यपूर्वक ऐकलं जातं ते याच्यासाठी कारण इथे शहानिशा केली जाते आपण केलेल्या दाव्याला तिथल्या तिथे तपासून पाहिलं जातं. आता 50 लाख नोंदी सापडल्याचा दावा डॉक्टर कोठावळेंनी केला आणि प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे या संदर्भातला एक दावा किंवा त्याचा प्रतिवाद हा आबासाहेब पाटलांचा समोर आला आहे. पण ही एक बाजू आहे. यातला जो दुसरा गंभीर मुद्दा आहे ज्याच्याकडे आपल्याला लक्ष वेधणं गरजेचं आहे आणि डॉक्टर कोठावळे आपण याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. त्या उत्तरापूर्वी मी एक छोटी प्रतिक्रिया पटकन आपल्या सोबत असलेल्या तेजस्विनी चव्हाण यांचीही घेतो. तेजस्विनी चव्हाण, तपासायला काय गेलं आणि हातात काय लागलं अशी परिस्थिती आता झालेली आहे. तपासायला गेले मराठे किती कुणबीचे प्रमाणपत्र मिळवू शकतात, किती मराठे मराठवाड्यात यापूर्वी कुणबी होते हे सगळं तपासायला गेले आणि समोर काय आलं तर धनगर पण कुणबी निघाले, मुसलमान पण कुणबी निघाले. आता तेजस्विनी चव्हाण हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा आणि केवळ गुंतागुंतीचा नाही अधिकाधिक सामाजिक तणाव वाढवणारा होतोय का? बरोबर आहे. हा जो मुद्दा आहे जातीवाचक होऊन आता काय झालेला आहे समाजामध्ये गुंतागुंती व्हायला लागलेली आहे. जे एसटी एनटी मधून आरक्षण घेत आहेत ते लोक वरती येऊन कसे ओबीसी मध्ये आरक्षण घेतील हा पण मुद्दा उभा राहिलेला आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व गोष्टींमुळे मराठा आरक्षण हे मागं पडलेलं आहे याचा कोणी विचार केलेला आहे का? तुम्ही जे मागताय तुम्ही जे मागण्या केलेल्या आहेत त्या कितपत योग्य आहेत किंवा त्याच्यातून काय बेनिफिट होणार आहेत याचा विचार न करता यांनी या मागण्या मागितलेल्या आहेत. बर मागण्या मागून सुद्धा अजूनही यांच्या स्वतःमध्ये सुद्धा आहे की नाही, स्वतः जे आपण अजूनही वक्तव्य करतोय त्याच्यात सुद्धा आहे की नाही, या लोकांना काहीच म्हणजे काय म्हणतात एक ठोस पुरावा मिळत नाहीये. कुणबी नोंदी मिळतायत, मराठी निघतायत, जाती पूर्ण सगळ्या जातींमध्ये निघत
आहे, सगळीकडे निघत आहे, तर सर्वांना जर ओबीसीतून आरक्षण देण्याचं जसं मनोजय म्हणत आहेत की बाबा सर सकट आरक्षण द्या, मग धरगणार मध्ये निघालेले आहेत, धनगर समाजाला जर पूर्ण ओबीसी मध्ये घेतलं तर मराठ्यांनी जायचं कुठं? जे मराठे ते म्हणतायत ना मराठाला कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हा कुणबी आहे. मुद्दा तर माझा हाच होता की मराठा हा कुणबी नाही, शेतकरी हा कुणबी आहे, हे पहिलं त्यांनी समजून घ्यावं. अजूनही माझं त्याच मुद्द्यावरती म्हणणं आहे. आणि मुळात जे म्हणत होते मगाशी पाटोळे की कुणबी नोंदी कोणी शोधल्या, मुळात कुणबी नोंदी या आहेत की नाही, किशोर चव्हाण जे आहेत औरंगाबादचे माननीय, त्यांनी हा लढा दिला होता. त्यांच्या लढ्याला यश आलं नाही. ज्यावेळेस मनोज दरांगेंवरती लाठीचार्ज झाला किंवा हल्ला झाला असं हे म्हणतात, तिथून ही उभारी आलेली आहे या विषयाला. त्यामुळे दरांगे पाटलांनी आहे की नाही, मुळात या गोष्टीचं क्रेडिट स्वतःकडे घेऊच नाही, हे माझं म्हणणं आहे. आणि अजूनही मागणीमध्ये त्यांनी जर परिवर्तन केलं तर मराठा आरक्षणाला स्वतःची वाट आणि स्वतःची दिशा मिळू शकते. चंद्रसेन कोठावळे, आपल्यापर्यंत हा विचार आणि भूमिका पोहोचली असेल. इथे येता मूळ मुद्दा आहे तो वास्तवाचा आणि श्रेय घेण्याचा. तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सातत्याने सांगितलं जातं, तुमच्यासारखी मंडळी जी कोणी आत्ता आंदोलनाचं समर्थन करतात ती डॉक्टर कोठावळे सातत्यानं हे सांगतात की या कुणबी नोंदी या तुमच्या आंदोलनामुळे सापडायला लागलेल्या आहेत. माझा मुद्दा पुढचा आहे खरं तर, आणि तो मुद्दा असा आहे की ज्या नोंदी सापडायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे आता नवीनच वाद जन्माला येऊ घातलेले आहेत. जर धनगर पण कुणबी सापडत असतील, जर समजा मुसलमान पण कुणबी सापडत असतील, तर मग या सगळ्यांना का सरसकटमध्ये आणायचं नाही? आणि सरसकट मराठे सरसकट कुणबी करायचे तर मग सरसकट धनगर सुरसकट कुणबी का नाही होऊ शकत? सरसकट मुसलमान सरसकट कुणबी का होऊ शकत नाहीत? जो न्याय तुम्हाला आहे तो बाकीच्यांना का नाही? काते सर नमस्कार. बरं का जी, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही, कुठल्याही प्रकारचा वाद नाही, कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही, असं मी मागच्या चर्चेमध्ये मी म्हटलं होतो आणि आता सुद्धा मी सांगतो आहे की कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठा आरक्षण देण्याबाबत कुठल्याही प्रकारचा संशय, कुठल्याही प्रकारचा संभ्रम, कुठल्याही प्रकारचा वाद असू शकत नाही. परंतु या चर्चेच्या निमित्ताने मला वाटतं विनाकारण वादाचे मुद्दे हे समोर आणले जात आहेत. काते सर त्या मॅडमला गप्प बसवा, मी त्यांचं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे, आता त्यांनी माझं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. बर ठीक आहे, बोला. तेजस्विनी ताई ऐकतायत, त्यांचा राग अनावर होतोय म्हणून त्या स्वतःला कंट्रोल करू शकत नाहीयेत, पण आपण बोला. डॉक्टर कोठावळे मी त्यांना विनंती करतो, तेजस्विनी ताई आपण ऐकणार आहोत डॉक्टर कोठावळे काय सांगतात, आणि आबासाहेबांना माझी विनंती आहे, आबासाहेब आपण पूर्ण वेळ कॅमेरात बघण्याची कृपा करा. चला बोला आपण डॉक्टर कोठावळे. मॅडमचं अतिशय शांततेने ऐकून घेतलेलं आहे, त्यांनी पण आता शांततेने ऐकून घ्यावं अशी माझी विनंती त्यांना. जी तर काते सर, मी आता जो मुद्दा उपस्थित केला, काही धनगर कुणबी सापडतात, काही मुस्लिम कुणबी सापडतात, अजून कुणी कुणबी सापडतात, हा मुद्दा हा प्रश्नाचा होऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो की धनगर हे ऑलरेडी आरक्षणामध्ये आहेत ना, ते कशाला ओबीसी मध्ये येतील? त्यांना स्पेशल आरक्षण आहे. मुस्लिम बांधव हे पण आरक्षणामध्ये आहेत, ते पण कशाला कुणबी मध्ये ओबीसी मध्ये येतील? त्यांना विशेष आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारने या अगोदर आणि केंद्र सरकारने सुद्धा. त्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे की अमुक धनगर कुणबी सापडले किंवा मुसलमान कुणबी सापडले, अजून कुणी कुणबी सापडले, ते कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबीच्या आरक्षणामध्ये येण्याचा संबंधच येणार नाही, कारण ते ऑलरेडी आरक्षणामध्ये आहेत. आणि मी हे सांगतो पुन्हा तुम्हाला की समजा एखादा धनगर आहे, परंतु त्यांना त्यांच्या एनटीमध्ये त्यांना जाता आलं नाही आणि कुणबी प्रमाणपत्र त्यांच्याकडे, कुणबी नोंद आहे त्यांच्याकडे, ते कुणबीमध्ये येऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. जे नियमानुसार आणि जे कायद्यानुसार असल ना ते व्हायला पाहिजे, असे आदरणीय मराठा आरक्षणाचे नेते मनोज दादा दरांगे पाटील हे वारंवार त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगत आहेत. त्यामुळं ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काते सर जो काही वाद मुद्दे उपस्थित केले जात आहेत ना, ते कृत्रिम स्वरूपाचे वाद आहेत, ते मूळ स्वरूपाचे वाद नाहीत, ठीक आहे, माझा दावा आहे. डॉक्टर कोठावळे आपण असं सांगताय की जे काही होऊ घातलेलं आहे ते तुमच्या दृष्टीनं न्यायोचित आहे आणि त्या संदर्भात उपस्थित होणारे प्रश्न हे
कृत्रिमरित्या तयार केले जात आहेत. आता मला एका गोष्टीचा खुलासा यात लागेल. आबासाहेब आपल्याला या मुद्द्याचा प्रतिवाद करायचा आहे मला लक्षात आलेलं आहे, पण त्यापूर्वी थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत चर्चेत जोडल्या गेलेल्या तेजस्विनीताई यांच्याकडून काही तीव्र भावना व्यक्त होत होत्या, एकदा त्यांना संधी देऊयात, आधी त्यांचं म्हणणं ऐकूयात. तेजस्विनीताई, तुम्हाला हा प्रतिवाद कितपत पटतो की भले मराठे हे कुणबी शोधायला गेले, धनगर कुणबी सापडले, मुसलमान कुणबी सापडले, यानं मराठ्यांच्या मागणीला काही फरक नाही पडत, हा तर्क न्यायालयात टिकणार आहे तुम्हाला वाटतं तेजस्विनीजी? मुळीच टिकणारा नाहीये. जी मागणी आहे ती टिकणारीच नाहीये ना. मुद्दा हाच आहे. अजूनही मुद्द्यावरती मी माझा ठाम आहे. जे तुम्ही सरसकट बोलत आहात की नाही, त्याच्यामुळे ज्यांना आरक्षण आहे त्यांचंही तुम्ही आरक्षण काढून घेणार आहात, आणि ज्यांना आता नव्याने ऍड करताय त्यांचंही आरक्षण जाणार आहे. हा तर मुद्दा पहिला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी मराठा हे जे काय चालू आहे हा मुद्दा मला खोडून काढायचा या ठिकाणी. असं की सगळ्याच जातीमध्ये शेतकरी होते, सगळ्याच जातीत कुणबी होते, बरोबर आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही पावलं उचलं ना. तुम्ही सरसकट बोलता याचा असा अर्थ होतो की ज्या जातीमध्ये दाखले निघतील त्या सर्व जातीवर सर्व जाती ओबीसी मध्ये येतील कुणबी म्हणून घेण्यास. बरं, एसटी असतील त्यांना जर मिळत नसतील, त्यांना आरक्षणाचा तिथे कमी टक्क्यामध्ये लाभ भेट असेल, तर त्यांनी वरती ओबीसी मध्ये येण्याचा हट्ट केला. मग कुणबी जे मूळ आहेत आता जे घेत आहेत आरक्षणाचा लाभ, त्यांनी काय करायचं या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं. प्रत्येक वेळेस चुकीच्या भावनेला किंवा चुकीच्या वाक्याला हे लोक समर्थन करतायत का म्हणून आणि कशासाठी करतायत, यांना काय फायदा आहे याच्यातून. मराठा समाजाला संपवण्याचा जो यांनी घाट केलेला आहे ना, त्याच्यासाठीच हे चुकीच्या मुद्द्यांना समर्थन करत आलेले आहेत आणि अजूनही करतायत. अजूनही यांच्या डॉक्टर कोठावळे आपल्यालाही प्रतिवाद करायची संधी आहे. ज्या दाव्याच्या आधारे तेजस्विनी चव्हाण यांनी आपला मुद्दा मांडला, तुम्ही मध्ये मध्ये असं सांगत होतात की त्यांचा अभ्यास कच्चा आहे. कुठल्या आधारावर आपण हे सांगता की त्यांचा अभ्यास कच्चा आहे? तुम्ही बोलाल आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आबासाहेबांसाठी असेल. काते सर जी, त्या सातत्याने सांगतायत की मराठा मराठा मराठा. अहो, मी 96 कुळी मराठा आहे. मी 96 कुळी मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आहे आणि ते मला कुणबी नोंदी माझ्या डॉक्युमेंटवर सापडल्या मी ते घेणार आहे. मला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. आणि त्या मॅडम जे सांगतायत त्या मॅडमला गप्प बसवा अगोदर. सर, ज्यांना मराठा म्हणून 96 कुळी राहायचं आहे त्यांनी खुशाल राहावं, काहीही अडचण नाही. त्यांना कुणी बँड बाजा लावून त्यांच्या दारात येत नाही की तुम्ही हे कुणबी प्रमाणपत्र घ्या, तुम्ही अर्ज करू नका. तुम्हाला मराठा प्रमाणपत्र जे घ्यायचे ते घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तुम्ही मराठा संपवण्याचा घाट घालण्याचा जो आरोप आमच्यावर करता आहात तो आम्हाला मान्य नाही. ताई आपली मराठाच आहे ना, तिनं त्या ताईनं मराठा येते पण त्याने आपलं मत मांडलं. तुम्हाला एवढं बोलायचं काय विषय होतो, ऐकून घ्या ना. त्यांचं मत आहे, त्यांनी मांडलं ना. तुम्ही दादागिरी आहे का तुमची? तुमची दादागिरी आहे का सांगा? मराठा मराठा 96 कुळी 96 कुळी ते अनेकांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही एक महिला आहे, ती आपली ताई आहे, ती आपली बहीण आहे. आपली बहीण त्या ठिकाणी बोलते, तिला तिचा विचार मांडलेला आहे. हे मागच्या चर्चेमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि मराठा संपवण्याचा घाट कोण घालतंय आणि कुणामुळे कोणता कोणती जात संपवू शकते का? कुणीही संपवू शकत नाही. मराठा ज्याला मराठा म्हणून घ्यायचंय त्यांनी शेवटपर्यंत मराठा म्हणून घ्यावं, काय आमची अडचण नाही. मी 96 कुणी मराठा मला कुणी उतरवलं पाहिजे. आमचे मुलं आमच्या मुली आमचे विद्यार्थी यांना शिक्षण महाग झालेलं आहे, त्यांना नोकरीमध्ये संधी नाही. मागच्या 5 पिढ्या बरबाद झालेल्या आहेत गेल्या 40 वर्षापासून. यापुढे आम्ही किती पिढ्या आम्ही बरबाद करायचे आहेत? तुम्ही
आम्ही यापुढे आमच्या काळ बर्बाद होऊ देणार नाही आणि म्हणून मराठा जात संपवण्याचा आमचा काही इरादा नाही. आता तुम्ही हे बोलू नका, मराठा मराठा समाज संपवण्याचा आमचा इरादा नाही. तुम्ही जे तुम्ही जे सांगताय की मराठा संपवण्याचा, ठीक आहे. आबासाहेब आबासाहेब बोलायची संधी देतो. सगळेच जण एकदम बोलायला लागले तर कुणाचाच कुणाला कुठलाही मुद्दा ऐकायला जाणार नाही, प्रेक्षकांनाही कळणार नाही. डॉक्टर कोठावळेंचं मत आपण ऐकत होतो. डॉक्टर कोठावळेंनी आपल्या चर्चेमध्ये दोन गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. ते स्वतः 96 कुळी मराठा आहेत, अर्थात अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीनं आपल्या जातीचा असा उल्लेख करायची काही गरज नव्हती चर्चेमध्ये, पण डॉक्टर कोठावळेंना तो करावासा वाटला. कोठावळे म्हणाले ते 96 कुळी मराठा आहेत आणि तरीही ते कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत. दुसरा मुद्दा त्यांनी असा सांगितला की ज्या कुठल्या मराठ्यांना घ्यायचं नसेल प्रमाणपत्र त्यांनी घेऊ नये. या दोन मुद्द्यांना प्रतिवाद केला गेला. एक प्रतिवाद आपल्या सोबत असलेल्या तेजस्विनी ताईंनी केला आहे, दुसऱ्या बाजूला आबासाहेब कोठावळे माफ करा आबासाहेब पाटील यांनी चंद्रसेन कोठावळेंच्या मुद्द्याचा प्रतिवाद केला आहे. कोठावळेजी, मी आपले दोन्ही मुद्दे चर्चेत घेतो आणि आता आपल्या मुद्द्यांवरच लोकांना बोलण्याची संधी देतो. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांमध्ये तेजस्विनी चव्हाण यांना आधी पटकन बोलायला संधी देतोय. तेजस्विनी चव्हाण, तुम्ही पटकन सांगा हे 96 कुळी मराठे कुणबी होऊ शकत नाहीत. ज्या कुठल्या 96 कुळांना 96 कुळी राहायचंय त्यांनी राहावं, ज्यांना व्हायचंय त्यांनी कुणबी व्हावं, हे जेवढं सहजरित्या डॉक्टर कोठावळे बोलतायत हे तितक्या सहजरित्या समाजात झिरपणार आहे का? मुळीच नाही झिरपणार. मग माझा मुद्दा जो आहे ना त्याला सलगूनच आहे. ते जे म्हणतात की नाही ज्यांना घ्यायचंय त्यांना घ्या, ज्यांना घ्यायचंय अहो ही खिरापत नाहीये, ज्यांना घ्यायचंय त्यांनी घ्या, ही खिरापत नाही. खिरापत वाटप चालू नाहीये. सरकार कुणबी नोंदी देतंय म्हणजे त्याला काहीतरी पुरावे आहेत म्हणून देत आहे. ज्यांना पुरावे आहेत त्यांनी घेऊनच ना, आमचं पहिल्यापासून म्हणणं नाहीये. पण ज्यांच्या नोंदी निघणार नाहीयेत त्यांनी काय करायचं, हा जो मोठा प्रश्न उभा केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे लोक देऊ शकतात का? प्रत्येक वेळेस आम्ही 96 कुळी आहोत, आमचे दाखले निघालेत, आम्ही घेणार आहोत. अहो घ्या ना, तुम्हाला कोणी अडवलंय? तुमचे वंशावळ निघाली म्हणून तुम्ही घेताय. आज जर तुमची वंशावळ निघाली नसती तर तुम्ही घेतले असते का? घेऊ शकता का? काय जरांगे पाटलांचं जसं हे समर्थन करतात प्रत्येक वेळेस, जरांगे पाटलांचा कुणबी दाखला निघाला आहे आणि यांचा निघाला नसता तर जरांगे पाटलांच्या नोंदीवरती यांना आरक्षण दिलं असतं का सरकारने? देऊ शकतो का तसं? आपण नाही देऊ शकत ना. काहीतरी कायदे आहेत, काहीतरी सुव्यवस्था बनवलेली आहे, कायद्याच्या अनुषंगाने गेला पाहिजे, याचा विचार हे लोक करत नाहीत. यांची भूमिका मांडण्याची पद्धत जी चुकीची आहे ना त्याच्यावरतीच माझा आक्षेप आहे. तुम्ही सरसकट बोलूच नका ना. तुमच्या सरसकट बोलण्यामुळे ना सर्वच जाती आज आरक्षणाच्या दबावाखाली आलेल्या आहेत. आम्हाला आरक्षण मिळेल की नाही आम्ही किती उपभोग घेऊ? याच्यावरचा पुढचा मुद्दा माझा आबासाहेब पाटील आपल्यासाठी असणार आहे. आबासाहेब, हवंय त्यांनी घ्या, नकोय त्यांनी घेऊ नका, हा एका बाजूला चर्चेचा मुद्दा असताना दुसऱ्या बाजूला लोक शिक्षणापासून वंचित राहिली, रोजगारापासून वंचित राहिली म्हणून आता 96 कुळी कुणबी व्हायला लागलेले आहेत. हा जेव्हा संकेत समाजामध्ये पसरेल त्याचा काय परिणाम होईल आणि अशानं मराठ्यांना मराठा म्हणून हवं असलेलं आरक्षण पण अडचणीत येईल का? आबासाहेब प्रसाद जी, जी काही चर्चा सध्या राज्यभर चालू आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मराठा समाजाची दिशाभूल करायचं चालू आहे. मी सांगतो आपल्याला की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळतं, अन्यथा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते मिळत नाही. आता ज्यांच्या नोंदी मिळत त्याला मिळत, तो 2004 जीआरएस सरकारनं काढलेला आहे ना, त्याच्यामध्ये काय आता ते जात पडताळणी समिती आहे किंवा शिंदे समिती काम करते. आता त्याच्या अनुषंगानं तुम्ही सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये 10,000-13,000 नोंदी सापडल्या. मिळालं काय? वेबसाईटवर मिळालं 1704 नोंदी. त्याच्यामध्ये परळीमध्ये एकी नोंद नाही, धारूरमध्ये एकही नोंद नाही. मग इथं मग तुम्ही एकीकडे सांगता मराठा कुणबी एकच आहे. कुणबी मामा आम्ही समजायचं काय की ते जर तिथं कुणबी नसतील मग ते मराठे नाहीत का? ह्याचं उत्तर देणार आहे का कोण मला? की तिथं शून्य आहेत मग तिथं मराठेच नाहीत का? हे तुम्ही सांगणार आहे का मला? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड आहे, शिरोळ आहे, त्याच्यामध्ये परभणीमध्ये गंगाखेडमध्ये एकच गोंडगाव आहे, पालममध्ये फक्त 3 गाव आहेत, त्याच्यानंतर पूर्णामध्ये 4 गाव आहेत जिथं नोंदी एक दोन सापडलेले आहेत. मग बाकीचे गावं सोडून द्यायचे का आपण? मूळ तेजस्वी ताईंनी जे मुद्दा मांडलेला आहे आणि बाकीचे जे मराठा लोक आहेत त्यांचं जे म्हणणं आहे तुम्ही नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या की आमचं म्हणणं अजिबात नाही. मनोज जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध नाही. त्यांनी जर
कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांना कुणबी मिळतं त्यांनी खुशाल घ्यावं, आमच्या पण त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु जो राहिलेला मराठा आहे, ही लढाई एवढी वाटते तेवढी सोपी नाही की आज आंदोलन उभं राहिलं उद्या आंदोलन संपेल त्याच्यानंतर राज्यातला मराठा समाज कधीच एकत्र येणार नाही की त्याच्यामुळे जी मराठा समाजाची दिशा बोलवी मराठा समाज ठरवेल की आज आमच्या मुलाबाळांचं काय. जसं कोठावळ्यांना वाटतं की आमची मुलं शिकली पाहिजे, सगळ्या मराठ्यांना तेच वाटतं की आमच्या मुलांना शिक्षणाचा नोकरीचा तो लढा आम्ही दिलेला आहे. आम्ही 10-10, 15-15 वर्ष अंगावर केसेस घेतलेले आहेत, 25-25, 26-26 केसेस जेल भोगलेले आहेत समाजासाठी, अनेक योजना सवलती लागू केलेल्या आहेत. आम्ही कधी पाठ फुटू नाही घेतले आमची, आम्ही हे केलं आम्ही ते केलं. परदेशी शिक्षणासारखा होणारा जीआर निघत नव्हता, 6-6 महिने मुंबईत घालवलेत, त्यावेळी निघाल बीडचा पोरगा आता अमेरिकन निघाला ते आमचं यश आहे. संभाजीनगरचा पोरगा युएसला निघाला ते आमचं यश आहे. 18,500 पोरं शास्त्रात लावले, आम्ही शांत बसलेलो नाही. परंतु मुद्दे मांडता असाल तुम्ही संधी दिली पाहिजे, बोललं पाहिजे, तुम्ही आवाज दाबू शकत नाही. ठीक आहे, आज आमची आबासाहेब वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवतो, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यानं थांबवतो. चंद्रसेन कोठावळे, एक शेवटचं मिनिट उरलेलं आहे. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या हेतूने हे आंदोलन सुरू झालं ते योग्य मार्गाने योग्य दिशेने जात आहे का, आणि त्यामुळे समाजात दुही निर्माण होत तर नाहीये ना. कोठावळेजी आपलं उत्तर सुरू करायचं आहे, 1 मिनिटाचा वेळ उरलाय. काते सर, तुम्ही फार छान शेवटी मुद्दा उपस्थित केला. हे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी चालवलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन योग्य दिशेने आहे आणि ते जवळपास 70% यशस्वी झालेलं आहे. राहिलेले 30% जे आहे ते सुद्धा 24 तारखेपर्यंत महाराष्ट्र सरकार जे आहे ते पूर्णपणाने याबद्दल निर्णय घेणार आहे, पूर्णपणाने याबद्दल निर्णय घेणार आहे. आता आपले जे चर्चेमध्ये सहभागीदार बोलले, अहो कुणबी नोंदी सापडण्याचं जे काही प्रक्रिया आहे ती प्रोसेस चालू आहे, ती काय संपलेली नाही. आणि तुम्ही आताच आकडे फायनल कसे समजायला लागले, अजून कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया वर्क इन प्रोग्रेस मध्ये आहे, चालू आहे आणि हे काही फायनल नाही. आणि म्हणून मलाही सांगायचं आहे ज्यांच्या नोंदी मिळणारच आहे बंद करा काके सर, तो नवीन विषय काही नाही. 2004 आबासाहेब आणि तेजस्विनी ताई, 1 मिनिट थांबा, वेळेची मर्यादा आहे. मला चर्चेला आटोपतो पण घ्यायचं. चंद्रसेन कोठावळे या मुद्द्यापर्यंत पोहोचलेले आहेत की प्रक्रिया सुरू आहे, ती काही थांबलेली नाही. पण मला पुढचा प्रश्न चंद्रसेनजी आपल्याला विचारायचा आहे, आपण त्याचाही खुलासा करा. आज ना उद्या प्रक्रिया पूर्ण होणार आणि ज्याच्या घरात कुठलीच कुणबी नोंद नाही त्यानं काय करायचं, त्या मराठ्यानं कुठं जायचं? सांगतो काते सर, जवळपास 70% लढाई जिंकलेली आहे आणि 50%च्या वर ज्यांना हे कुणबी नोंदी सापडणार आहेत त्यांचे सगळे स्वैरे, त्यांचे रक्ताचे नाते संबंध, हे जर संबंधामध्ये संबंध निर्माण केले तर राहिलेल्यांना सुद्धा कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र मिळणार आहे. अशा प्रकारचा निर्णय शासनाने करावा असं आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे सांगतायत. आणि मुद्दा राहिला असा की मनोज दादा जरांगे पाटलांच्या ज्या सभा होत आहेत त्या महाराष्ट्रभर त्या लाखोंच्या सभा होत आहेत. लोकांना कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र पाहिजे. लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत, संध्याकाळी 9 वाजता लोक सगळ्याला बसतायत, 11 वाजता बसतायत, 4 वाजता बसतायत, 5 वाजता बसतायत. एक मिनिट कोठावळेंचा वेळ होता, कोठावळेंच्या वेळामध्ये आपण इतर जणही बोललात. एक जाता जाता शेवटचा मुद्दा आहे आणि तो तेजस्विनी चव्हाण आपल्यासाठी असणार आहे. तेजस्विनी ताई, 30 सेकंदात मुद्दा सांगा. हे जे काही आत्ता चंद्रसेन कोठावळेंचं वक्तव्य आहे हे फार सूचक आहे आणि फार महत्वाचं आहे. चंद्रसेन कोठावळे काय म्हणाले, एकाला कुणबीची नोंद सापडली की त्याचे नातेसंबंध जेवढे सगळे आहेत त्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका असा आग्रह मनोज जरांगे करतायत. मला याच्यातून एक शंका निर्माण येते आणि वाटते आहे ती भीती म्हणून असं घरू धरा आणि तेजस्विनी ताई उत्तर द्या. जर अशा प्रकारे एकाचं कुणबी प्रमाणपत्र सरसकट सगळ्यांना लागू झालं आणि सगळेच जण कुणबी झाले तर मराठी उरतील का महाराष्ट्रात? तेजस्विनीजी,
मुद्दा तोच आहे ना, उरूच शकत नाहीत. आणि जसं काय ह्यांनी मुद्दा मांडलेला आहे आता की नातेसंबंध वगैरे, तर मुळात आहे की नाही कास्ट व्हॅलिडिटी जो काय प्रश्न आहे का नाही याचा ह्यांनी अभ्यास करावा पहिला. तो रक्त वंशाळीवर दिला जातो, रक्त ब्लड रिलेशन हा मुद्दा आहे, नातेसंबंधामध्ये दिला जात नाही. आज जर मराठा समाजातली एखादी मुलगी दुसऱ्याच्या घरी जर लग्न करायला गेली आणि त्यांचं जर कुणबी नोंदणी नसतील तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र कसं काय देऊ शकतो आपण? किंवा त्या मुलीचा जो मुलगा होणार आहे किंवा तिची जी वंशावळ वाढणार त्यांना तुम्ही कुणबी नोंदी कसं काय देऊ शकता? नाते संबंध आणि रक्ताची जी वंशावळ आहे त्यांना अभ्यास करावा. हे ज्या लोकांना समर्थन मुद्दा यांनी त्या मुद्द्याचा आधी वगैरे अभ्यास करावा. अभ्यास न करता ज्यांचं समर्थन करतात ते म्हणजे भरपूर केलेलं आहे त्या माणसाने, प्लस हे त्यांना समर्थन करून अजून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतात. कोठावळेजी मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे याची आठवण आपल्या सर्व मान्यवरांना करून देतो. पण कोठावळेजी एक छोटीशी विनंती आहे, नियम शिथिल करून सरसकट अशा प्रकारची प्रमाणपत्र खरंच वाटली जातील का याच्यावर मला कायम संशय राहील, शंका राहील. आपण काळाच्या ओघात प्रत्येक गोष्ट तपासून घेत राहू. आपण मान्यवरांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद देतोय. चर्चेला इथेच आटोपत घेतोय. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.